Good afternoon, all of you. In last lecture, we was learned what is globalization and impact of globalization. In this lecture, we will start our next question: what is stability strategy and explain its feature. So, acha lecture madhe apnala kay learn karaycha ahe? Stability strategy mhanje kay? Kiwa tyachya nantar chi next strategy ek ahe expansion strategy kay ahe? हा दोन क्वेश्चन आज आपण ह्या लेक्चरला लर्न करणार आहोत. सो व्हाट इज स्टॅबिलिटी? ह्या स्टॅबिलिटी वर्ड वरूनच थोडासा तुम्हाला अंदाज आला असेल. दॅट मीन्स वी प्रेफर स्टेबल. स्टॅबिलिटीला स्टेबलला आपण काय करणार आहोत इथे इम्पॉर्टन्स देणार आहोत. सो स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी रेफर्स टू मेंटेन स्टेटस क्यू ऑफ एक्झिस्टिंग बिझनेस ऑपरेशन. इट इम्प्लाय कंटिन्युइंग द करंट ऍक्टिव्हिटी ऑफ द फर्म विदाउट एनी सिग्निफिकंट चेंज. म्हणजेच काय तर ऑर्गनायझेशन मध्ये फॉर एक्झाम्पल जर आता आपण कोविडचं घेतलं तर कोविडच्या सिच्युएशन मध्ये ऑर्गनायझेशन हा एक्सपांड होऊ शकतो का किंवा बिझनेस हा एक्सपांड होऊ शकतो का? डेफिनेटली नॉट. तर ह्या आहे ह्या सिच्युएशन मध्ये आपण स्टेबल कसे राहू शकतो? नो प्रॉफिट नो लॉस, फक्त आपण स्टेबल असलो पाहिजे. दिस इज कॉल्ड द स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी. It refers to a situation where company do not venture into the new market or introduce new product. So stability strategy काय सांगते? तुम्ही कोणतंही न्यू प्रोडक्ट इथे इंट्रोड्यूस केलेलं नाहीये किंवा नवीन मार्केट मध्ये सुद्धा तुम्ही काय केलेलं नाहीये, तुमचे प्रोडक्ट सेल नाही करत. हियर वी जस्ट प्रेफर अवर स्टॅबिलिटी अवर एक्झिस्टन्स. आपलं अस्तित्व काय असणार आहे, कसं टिकवून ठेवता येईल, यासाठी स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी काय करतो ऑर्गनायझेशन युज करत. लक्षात आला इंट्रो काय सांगितला? व्हॉट इज स्टॅबिलिटी? दॅट मीन्स इट मेंटेन स्टेटस ऑफ क्यू द एक्झिस्टिंग बिझनेस ऑपरेशन. आपला बिझनेस हा स्टेबल होणं फार महत्वाचं आहे. दिस इज कॉल्ड द स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी. इट इम्प्लाय कंटिन्युइंग द करंट ऍक्टिव्हिटी ऑफ द फर्म विदाउट एनी सिग्निफिकंट चेंज. मग जर काही चेंजेस करायचे झाले तर केले जातात इथे स्टॅबिलिटीनुसार, बट नॉट एनी बिग चेंजेस. म्हणजे कोणता मोठा चेंज नाही, नॉट एनी सिग्निफिकंट चेंज. दॅट मीन्स हिअर ऑर्गनायझेशन जस्ट चेंज अ फ्यू थिंग फॉर द पर्पज ऑफ स्टॅबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी. स्टॅबिलिटी इज बेसिकली अ सेफ्टी ओरिएंटेड स्टेटस किंवा ओरिएंटेड स्ट्रॅटेजी. स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी मध्ये काय सांगितलं जातं? हिअर वी प्रेफर सेफ्टी ओरिएंटेड. ओरिएंटेड म्हणजे काय म्हणतो आपण? दॅट मीन्स प्रेफर ऑन समथिंग. आता इथे प्रेफरन्स कशाला दिलेला आहे? सेफ्टीला. मग स्टॅबिलिटी काय सांगते? स्टॅबिलिटी इज बेसिकली अ सेफ्टी ओरिएंटेड. देन इट डज नॉट नीड मच ऑफ फ्रेश इन्व्हेस्टमेंट. म्हणजे इथे तुम्ही खूप सारे इन्व्हेस्टमेंट किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशा कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टंट नाही देत आहात. हिअर डज नॉट नीड टू मच अ फ्रेश इन्व्हेस्टमेंट. देन इट इन्वॉल्व लेस रिस्क. म्हणजे जरी आपल्याला एखादी काय करायचं आहे, अपॉर्च्युनिटी एक्सेप्ट करायची आहे, पण त्यामध्ये जर रिस्क नसेल तर काय करतो आपण? एक्सेप्ट. एखादी अपॉर्च्युनिटी ही एक्सेप्ट केली जाते किंवा एखादे चॅलेंज हे एक्सेप्ट केले जातात बिकॉज वी प्रेफर द स्टॅबिलिटी ऑब्टेनिंग. देन इट इज अ कॉमनली एम्प्लॉइड स्ट्रॅटेजी. काय म्हटलं जातं इथे? इट इज अ कॉमनली एम्प्लॉइड स्ट्रॅटेजी. एम्प्लॉइडला काय केलेलं आहे? महत्व दिलं जातं. इट इन्वॉल्व कॉन्सन्ट्रेटिंग इट्स रिसोर्सेस अँड अटेन्शन ऑफ एक्झिस्टिंग बिझनेस प्रोडक्ट ऑर मार्केट. म्हणजे आपला बिझनेस जो आहे तो तसाच राहू दे किंवा जितका प्रॉफिट मिळतोय ना आय एम सॅटिस्फाय असं बिझनेस म्हणतात. किंवा मी फक्त दापोली मार्केटमध्ये सेल करतोय ना, ओके, म्हणजे आता सुद्धा मला काय करायचं आहे, माझी स्टॅबिलिटी तिथेच ठेवायची आहे, मी फक्त दापोली मार्केटमध्येच काय करेन तर सेल करेन. सो इट इन्वॉल्व कॉन्सन्ट्रेटिंग इट्स रिसोर्सेस. कॉन्सन्ट्रेटिंग इट्स रिसोर्सेस का म्हटलेलं आहे? कारण ह्या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे असणारे रिसोर्सेस हे लिमिटेड असतात आणि त्याच वेळी तुम्ही काय करता? हियर वी प्रेफर स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी अँड अटेन्शन ऑन एक्झिस्टिंग बिझनेस प्रोडक्ट. म्हणजे इथे कुठेही इनोव्हेशन नाहीये, कुठेही एक्सपान्शन नाहीये, कुठेही डायव्हर्सिफिकेशन नाहीये, कुठेही न्यू थिंक नाहीये. जे आहे तेच रेग्युलर रुटीन काय आहे तर बिझनेसचं चालू असणार आहे. इन जनरल
Stability strategy can be very useful in short term. This is very important part. Stability strategy ही कधी use केली जाते तर short term साठी. म्हणजे तुम्ही काय म्हणताय ओके जे काय माझं रोजचं रुटीन चालू आहे ना आय एम सॅटिस्फाईड बिझनेस जसं चालू आहे ना ओके बट पुढे काय सांगितलंय बघा बट दे कॅन बी डेंजरस इफ फॉलो फॉर टू लॉंग म्हणजे जर लॉंग टर्म साठी सर जर तुम्ही असा विचार करायला लागला की काय नाही आम्हाला एवढाच प्रॉफिट मिळतोय ना ओके आय एम सॅटिस्फाईड असं जर तुम्ही म्हणत राहिला तर तुमचा बिझनेस हा लॉंग टर्म सर्व्हाइव्ह करेल का नक्कीच नाही तर लॉंग टर्म साठी काय सांगतो आपण हियर वी ऍक्सेप्ट व्हेरियस चॅलेंज हियर वी ऍक्सेप्ट अपॉर्च्युनिटी हियर वी प्रेफर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी हियर वी प्रेफर इनोव्हेशन थिंग दॅट मीन्स हियर वी अक्वायर ह्यूज अँड मोर प्रॉफिट तर स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी आपण कधी यूज करू शकतो आत्ता जर आत्ताचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे जे कोविडचं म्हणू शकतो आपण कोविडच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला माहिती आहे की एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन मध्ये जाऊ नाही शकत आहेत वर्क फ्रॉम होम चालू आहे तर एम्प्लॉईज घरी बसून कितपत काम करू शकतात जे ऑर्गनायझेशन मध्ये खूप सारे काम करता येऊ शकत होतं पण वर्क फ्रॉम होम मुळे काय झालेलं आहे थोडीशी लिमिटेशन आलेली आहे मग ऑर्गनायझेशन इथे काय करताय आता तुम्ही प्रॅक्टिकल जरी बघितलं तर बऱ्याच ऑर्गनायझेशन स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी फॉलो करताय बिकॉज हियर वी जस्ट प्रेफर अवर सर्व्हायव्हल and our existence. Is it clear? Is it clear? Are bola. Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. Okay. The stability strategy adopted when? The stability strategy kadhi adopt keli jate? Pahili apan intro madhe lakshat thevayche ki hi strategy fakt शॉर्ट टर्म साठी युज करायची आहे कोणताही ऑर्गनायझेशन कोणताही बिझनेस ही स्ट्रॅटेजी लॉंग टर्म साठी अडॉप्ट करणार नाही सो फर्स्ट पॉइंट आहे द इकॉनॉमी इज इन रिसेशन ऑर देर इज अ स्लो डाऊन इन द इकॉनॉमी म्हणजे ज्यावेळी इकॉनॉमी स्लो आहे तर तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये लर्न केलं असेल बघा बिझनेस सायकल रिसेशन डिप्रेशन रिकव्हरी ओके ज्या काही फोर स्टेजेस आहेत ह्या फोर स्टेजेस मधून रन होताना स्पेशली रिसेशन पिरियड मध्ये किंवा इकॉनॉमिक तुमची स्लो आहे अशा पिरियड मध्ये हियर एव्हरी टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन प्रेफर स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी सेकंड थिंग इन्व्हायरमेंटल फॅक्टर आर हायली व्हॉलेटाईल इन्व्हायरमेंटल फॅक्टर माहिती आहेत का तुम्हाला कोणते सांगा बरं इन्व्हायरमेंटल फॅक्टर कधी लर्न केलेत का तुम्ही कोण सांगेल इन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे माहिती आहेत का माहित असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा इन्व्हायरमेंटल फॅक्टर माहित आहेत का अरे बोला तिथे स्क्रीन खराब नका करू नाही माहिती मॅडम ओके नो प्रॉब्लेम इन्व्हायरमेंटल फॅक्टर दॅट मीन्स दोज फॅक्टर आर अनकंट्रोलेबल जे फॅक्टर कसे आहेत तर अनकंट्रोलेबल आहेत आपण त्याच्यावरती कंट्रोल करू शकत नाही फॉर एक्झाम्पल कस्टमर फॅशन कस्टमर डिमांड पॉलिटिकल पार्टीज पॉलिटिकल फॅक्टर कल्चरल फॅक्टर इकॉनॉमिक फॅक्टर ऑर्गनायझेशनला नेहमी आता तुम्हाला नेक्स्ट युनिट मध्ये हा डिटेल पॉइंट आहे किंवा हाच युनिट आहे तुमचा इन्व्हायरमेंटल फॅक्टर तर इन्व्हायरमेंटल फॅक्टर हे दोन असतात दिस इज क्लासिफाईड इन टू टू कॅटेगरी फर्स्ट पार्ट इज मी लेक्चर मध्येच बंद करेन तुम्हाला मी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली देते की कोणी स्क्रीन वरती स्क्रॅच करू नका ना तुम्ही मोबाईल वरती जर तुम्ही फिंगर फिरवला तरीही ते खराब होते स्लाइड कॉमन सेन्सचा गोष्ट आहे तुम्हाला कळत तसं नाहीये हे लेक्चर युट्यूबला अपलोड होतात ना खराब दिसत ना ते असं नका करू मोबाईल कसा वापरायचा हे पण मी शिकवायला हवंय हे सगळ्या पुढच्या स्लाइड खराब झाल्या ना
So environmental factor classified into two category, internal factor and external factor. Internal factor are controllable factor and external factor are uncontrollable factor. Internal factor madhe kay etat mag, for example, organization mission, organization vision, organizational goals, objective, organizational structure, organizational resources. म्हणजे फॉर एक्झाम्पल एम्प्लॉईज, दिस इज द इंटरनल फॅक्टर. जर आपल्याला एम्प्लॉईची जास्त गरज आहे, हियर वी अपॉइंट पीपल, ओके, कारण आपण काय केला, तो कंट्रोल केला. एक्सटर्नल फॅक्टर कस्टमर, आपण कस्टमरना फोर्स करू शकतो का की तुम्ही माझी वस्तू परचेस केलीच पाहिजे? वी कांट फोर्स टू कस्टमर, ओके. दॅट मीन्स एन्व्हायरमेंटल फॅक्टर आर हायली वॉलेटाईल. मग तुम्ही काय, ओके, तुम्ही काय करताय, वस्तू नाही परचेस करत आहात ना, मग मी काय करेन? कुठेतरी सेल, सेल म्हणजे माहितीये ना तुम्हाला, सेल म्हणजे ज्या वस्तू सेल झाल्या नाहीत त्या वस्तू सेलसाठी काढणं म्हणजे सेल म्हणतो आपण कॉमर्सच्या भाषेत किंवा बिझनेसच्या लँग्वेजमध्ये. सेल म्हणजे काय? तर ज्या वस्तू सेल नाही झाल्या त्या वस्तू सेल करण्यासाठी सेल केला जातो, म्हणजे सेल. तर असे काही एक्सटर्नल फॅक्टर काय करतात, ते जेव्हा अनकंट्रोलेबल असतात, दॅट टाइम ऑर्गनायझेशन प्रेफर स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी. पॉइंट नंबर 3, एन्व्हायरमेंटल ट्रिब्युलन्स इज अ मिनिमल अँड द फर्म डज नॉट फोरसी अँड मेजर थ्रेट टू इट्स इटसेल्फ अँड द इंडस्ट्री ऑन द होल. द फर्म हॅज जस्ट फिनिश्ड अ पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ अँड नीड टू कन्सॉलिडेट इट its gain before pursuing more growth. म्हणजे काय सांगायचं आहे इथे, एन्व्हायरमेंटल ट्रिब्युलन्स प्रत्येक ऑर्गनायझेशनला काय करावा लागतो, फेस करावा लागतो, की इज मिनिमल अँड द फर्म डज नॉट फोरसी द मेजर थ्रेट. म्हणजे जे काही थ्रेट आहेत, म्हणजे धोके म्हणतो आपण, ऑर्गनायझेशन कांट कंट्रोल स्पेसिफिक थ्रेट रिगार्डिंग एन्व्हायरमेंटल फॅक्टरच असतात. सो अशा टाइम मध्ये इंडस्ट्री काय करते, स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी प्रिफर करते. देन द फर्म हॅज जस्ट फिनिश्ड अ पिरियड ऑफ रॅपिड ग्रोथ. म्हणजे रॅपिड ग्रोथचा जेव्हा तुमचा पिरियड तो काय झालेला आहे, फिनिश झालेला आहे, अँड नीड टू कन्सॉलिडेटेड इट्स गेन बिफोर परस्युईंग मोर ग्रोथ. म्हणजे जर तुम्ही कधी ऐकलं असेल, नसेल अजून झाला नसेल तुम्हाला बिझनेस सायकल, सॉरी प्रोडक्शन सायकल. प्रोडक्शन सायकल इन्क्लूड्स इंट्रोडक्टरी स्टेज, ग्रोथ स्टेज, मॅच्युरिटी स्टेज अँड डिक्लाइन स्टेज. इच अँड एव्हरी टाइप्स ऑफ प्रोडक्ट फॉलो दी सायकल. म्हणजे ह्या सायकलला फॉलो करावंच लागतं किंवा त्यामधून ते रन होत जातात. इंट्रोडक्शन स्टेज मध्ये आपण कोणतेही प्रोडक्ट इंट्रोड्यूस करतो ना, त्यावेळी ते इंट्रोडक्शन स्टेज मध्ये असतं. त्याच्यानंतर ते नेक्स्ट स्टेज मध्ये जातं, दॅट मीन्स ग्रोथ स्टेज. ग्रोथ स्टेज मध्ये काय होतं, ते प्रोडक्ट जास्तीत जास्त प्रॉफिट अक्वायर करतं किंवा कस्टमर कॅन इझिली परचेस सच टाइप्स ऑफ प्रोडक्ट. देन थर्ड आहे मॅच्युरिटी. सर्टन स्टेज नंतर, दॅट मीन्स पीक पिरियड, त्या पीक पिरियड नंतर ते प्रोडक्ट कोण परचेस नाही करत किंवा जास्त परचेस नाही करत. दॅट मीन्स इन दिस स्टेज मोर कॉम्पिटिटर्स एंटर इन द न्यू मार्केट इन मॅच्युरिटी स्टेज. अँड डिक्लाइन स्टेज मीन्स डिक्लाइन स्टेज मध्ये ते प्रोडक्ट काय होतं, सफर होतं. म्हणजे काही वेळा त्या प्रोडक्टला थोडी सुद्धा परचेसिंग नसते, म्हणजे ते डिक्लाइन होत जातं, लॉस होत जातो त्या प्रोडक्टकडून. सो हा पिरियड काय करावा लागतो, ऑर्गनायझेशनला रन करावा लागतो. सो डिक्लाइन स्टेज मध्ये किंवा इंट्रोडक्टरी स्टेज मध्ये ऑर्गनायझेशन प्रेफर स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी. Then the firm growth ambition are very modest and it is the content with the incremental growth. When the firm is operating in an industry which has reached maturity phase and this is no further scope for growth. म्हणजे जे आता मी तुम्हाला सायकल सांगितली ना, this is related to the point number 6. Then when the firm plan to consolidate its position in the industry in which it's operation,
ह्या ज्या काही सिच्युएशन आहेत त्या सिच्युएशन ना फेस करण्यासाठी ऑर्गनायझेशन प्रेफर स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी. Our next question is, what is growth strategy and explain its type. Stability strategy apli complete zali aata. Next question hai apla growth strategy. Ata growth strategy varun lakshat yeil stability zali hai tumchi. You are satisfied for stabilization or existence. Then we prefer and we follow growth strategy. Growth strategy refers to a strategy plan formulated and implemented for expanding firm business. म्हणजे ह्या ग्रोथ स्ट्रॅटेजी मध्ये तुम्ही काय करताय, तुमचा बिझनेस आहे हा एक्सपांड करताय. सो ग्रोथ स्ट्रॅटेजी कॅन बी डिवाइडेड इंटू टू पार्ट, इंटरनल ग्रोथ स्ट्रॅटेजी अँड एक्सटर्नल ग्रोथ स्ट्रॅटेजी. मग ती इंटरनल पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही काय करताय, ऑर्गनायझेशन कसा एक्सपांड करता येईल, ऑर्गनायझेशनची कशी ग्रोथ करता येईल, मॅक्सिमम सेल कसा करता येईल, कस्टमर कसे सॅटिस्फाय करता येईल, ऑल थिंग्स आर इन्क्लुडिंग अंडर ग्रोथ स्ट्रॅटेजी. आपलं इंटेन्शन काय असलं पाहिजे, ग्रोथ झाली पाहिजे ऑर्गनायझेशनची. स्टॅबिलिटी आता झालेली आहे, त्याच्या पुढे आपण जातो आहोत ग्रोथ कडे. सो ग्रोथ साठी म्हणून आपण काय करतो, दोन पार्ट ना इम्पॉर्टन्स देतो, इंटरनल ग्रोथ स्ट्रॅटेजी अँड एक्सटर्नल ग्रोथ स्ट्रॅटेजी. इंटरनल ग्रोथ स्ट्रॅटेजी म्हणजे काय बघा, इट इज द ग्रोथ विद इन द ऑर्गनायझेशन. ओके, इंटरनल म्हणजे लक्षात येईल तुमच्या वर्डिंग वरूनच, विद इन द ऑर्गनायझेशन. इट इज द ग्रोथ विद इन द ऑर्गनायझेशन विथ द हेल्प ऑफ इट्स इंटरनल रिसोर्सेस. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये जे काय अवेलेबल रिसोर्सेस आहेत, हे रिसोर्सेस यूज करून आपण काय करणार आहोत, तर ग्रोथ ऑर्गनायझेशनची करणार आहोत. It is the plan and show increase in the size and resources of the firm. That means man, machine, material, capital. This is the internal resources. Internal growth is show and involve comparatively little change in the existing organizational structure. This is very important. Next point madhe kay sangitla, internal growth is show and involve कंपॅरेटिव्हली लिटल चेंज. म्हणजे इंटरनल ग्रोथ करायची म्हणजे आपण खूप सारा चेंजेस नाही करत त्यामध्ये, इट्स व्हेरी लिटल बिट चेंज इन द एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. दिस इन्क्लूड्स एक्सपान्शन, दॅट मीन्स इंटेन्सिफिकेशन ग्रोथ स्ट्रॅटेजी. मग एक्सपान्शन स्ट्रॅटेजी कशी युज करायची, त्याचे अगेन तीन पार्ट दिलेले आहेत, मार्केट पेनिट्रेशन, मार्केट डेव्हलपमेंट अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट. Then next is diversification growth strategy. Second kunti strategy ahe internal chi, diversification growth strategy. And third, modernization growth strategy. This is very important part of the internal growth strategy. Ani ya javi ya teen point na tumhi important deta hai, tyavel kay honar ahe tumchi internal growth strategy hi proper run keli janar ahe. आपल्याला पॉइंट डिटेल लर्न करायचे आहेत, व्हॉट इज एक्सपान्शन, व्हॉट इज डायव्हर्सिफिकेशन अँड व्हॉट इज मॉडर्नायझेशन. त्याच्या आधी आपण एक्सटर्नल ग्रोथ स्ट्रॅटेजी मध्ये काय येतं हे आपण बघणार आहोत. एक्सटर्नल ग्रोथ स्ट्रॅटेजी, एक्सटर्नल ग्रोथ म्हणजे आता लक्षात येईल वर्डिंग वरून म्हणजे काय असणार आहे, एक्सटर्नल पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपण काय करतोय, चेंजेस करणार आहोत. So external growth is a fast and allow immediate utilization of acquired asset. इथे जी चेंजेस आहे हा कसा आहे तर फास्ट असणार आहे आणि इमिजिएटली आपण काय करतोय, इट्स प्रॉपर युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस ऑर असेट. म्हणजे जे असेट आहेत त्यांचं आपण ऑप्टिमम युटिलायझेशन कसं करता येईल हे बघतो. That is why external growth strategy includes merger and amalgamation, acquisition and takeover, and foreign collaboration and joint venture. हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. म्हणजे एक्सटर्नल स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा, इट्स इमिजिएट युटिलायझेशन ऑफ अक्वायरिंग रिसोर्सेस. हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे एक्सटर्नलला तुम्ही असं एक दोन तीन वर्ष काय करताय, ह्या एक्सटर्नल ट्रायल स्ट्रॅटेजी युज करताय असं नाही. Depends on situation, organization prefer amalgamation, acquisition, takeover, foreign collaboration and
जॉइंट व्हेंचर. आता जॉइंट व्हेंचर मला वाटतं तुम्ही लर्न केलं असेल 11th स्टँडर्ड कॉमर्स मध्ये. लर्न केलेला आहे का जॉइंट व्हेंचर कॉन्सेप्ट? जॉइंट व्हेंचर लर्न झाली आहे का कधी? यस मॅम, यस मॅम. ओके, सो आपण आता इंटरनल कडे परत येणार आहोत. इंटरनल डिटेल लर्न करायचं आहे आपल्याला. एक्सपान्शन अँड इंटेन्सिफिकेशन ग्रोथ स्ट्रॅटेजी. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, दिस इज इन्क्लूड्स मार्केट पेनिट्रेशन, मार्केट डेव्हलपमेंट अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट. मग मार्केट पेनिट्रेशन म्हणजे काय किंवा मार्केट डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि मार्केट सॉरी प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय हे आधी लर्न करावं लागेल. त्याच्या आधी इंटेन्सिव्हचं मिनिंग सांगते काय आहे बघा. इंटेन्सिव्ह ग्रोथ स्ट्रॅटेजी इन्वॉल्व अराइजिंग द मार्केट शेअर, सेल्स रेव्हेन्यू अँड प्रॉफिट इन द प्रेझेंट प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. काय सांगितलं मी लक्षात आलं का? इंटेन्सिव्ह म्हणजे काय? तर इंटेन्सिव्ह ग्रोथ स्ट्रॅटेजी इन्वॉल्व राइजिंग द मार्केट शेअर. यामध्ये आपण काय करतो, मार्केट शेअर आपले इन्क्रीज करतो, देन इन्क्रीज द सेल अँड अक्वायरिंग प्रॉफिट ऑफ द प्रेझेंट प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. आहे त्याच प्रोडक्ट मध्ये काय करतो आपण जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळवता येईल हे बघतो, त्याच्यानंतर मार्केट शेअर मिळवतो आपण आणि जास्तीत जास्त सेल हा केला जातो. Then, that's why here organization use market penetration. So, market penetration means this strategy aim at increasing the sale of the existing product in existing market. Penetration म्हणजे काय म्हणतो? आता पेनिट्रेशनचा अजून एक मिनिंग सांगितलं जातं जे तुम्ही मार्केटिंग मध्ये लर्न कराल. पेनिट्रेशन मीन्स व्हेन ऑर्गनायझेशन इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट इन द मार्केट. That time they charge very high, low price and attract to the customer. आता जर याचं एक्झाम्पल जर तुम्ही सांगितलं तर पतंजलीच एक बेस्ट एक्झाम्पल होऊ शकतं बघा. मार्केट पेनिट्रेशन म्हणजे पर्पज काय आहे आपला, की आपल्याला मार्केट हे कॅप्चर करायचं आहे मार्केट पेनिट्रेशन मध्ये. म्हणजे काय तर पतंजलीच्या प्रोडक्टची जर एक्झाम्पल घेतले तर ज्यावेळी पतंजली पहिल्यांदा मार्केटमध्ये आली प्रोडक्ट त्याचे, त्यावेळी त्यांच्या प्रोडक्टची प्राइस इट्स व्हेरी लिटल और व्हेरी व्हेरी लो प्राइस. कशी होती प्रोडक्ट? सगळे कॉमनच होते, प्रोडक्ट त्यामध्ये काही इनोव्हेटिव्ह नव्हते. पण प्रोडक्ट कडे कस्टमरना अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी पहिली स्ट्रॅटेजी काय कोणती युज केलेली आहे तर मार्केट पेनिट्रेट स्ट्रॅटेजी म्हणतो आपण त्याला. लक्षात ठेवा हा, पेनिट्रेट मीन्स when organization introduce common product in the market, that time they charge very low price of the product for the purpose of attracting to the customer. Lakshat yet hai? Point lakshat aala ka? Market penetrate. Tumhi bolat nahi hai tere? Aap kabhi bolta. टाइम ओवर झालाय, बाकीचे पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. आयुष्यात कधी तरी. चला, थँक्यू.